आपण नोकरी करणारे माणसं तयार करतो आहे, आपण उद्योजक तयार करत नाही किंवा चांगले नागरिकही तयार करत नाही. लिहिता वाचता आपल्या लोकांना यायला लागलं, आता 80% लोक लिहिता वाचता यायला लागले, परंतु आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये पैसे कसे कमवायचे हे शिकवलं जात नाही. पण आयुष्य तर सगळं पैशाचंच आहे ना. शेवटी आपण नोकरी करतो कशासाठी करतो, का 2 पैसे मिळाले पाहिजे, त्याच्यातून आपलं घर चांगलं चाललं पाहिजे. नाही, मी गुंतवणूक जास्त करतो, मी ट्रेडिंग करत नाही. फ्युचर ऑप्शन्स वगैरे पण नाही? नाही, मी ते करत नाही कारण माझ्याकडे तेवढा वेळ नाही. तुम्ही शेअर मार्केट विषयी पण त्या रील्स मध्ये वगैरे काय सांगतो? तुम्ही स्वतः शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करता? मी स्वतःही करतो आणि मला असं वाटतं की नव्या पिढीला आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आपल्या शिक्षण व्यवस्थेतला जो आहे तो हा आहे की आपण नोकरी करणारे माणसं तयार करतो आहे, आपण उद्योजक तयार करत नाही किंवा चांगले नागरिकही तयार करत नाही. माझ्या पुस्तकातही मी त्याचा उल्लेख केला आहे. राजकीय साक्षरता ज्याला म्हणतो आपण, त्याच्यावर मी बरंच काम करतो आहे आणि मी समजतो की ही आर्थिक साक्षरता, राजकीय साक्षरतेची आता महाराष्ट्र देशाला गरज आहे. लिहिता वाचता आपल्या लोकांना यायला लागलं, आता 80% लोक लिहिता वाचता यायला लागले, परंतु आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये पैसे कसे कमवायचे हे शिकवलं जात नाही. पैसे कसे टिकवायचे हे शिकवले जात नाही. पैसे कसे वाढवायचे हे शिकवलं जात नाही. पण आयुष्य तर सगळं पैशाचंच आहे ना. शेवटी आपण नोकरी करतो कशासाठी करतो, का 2 पैसे मिळाले पाहिजे, त्याच्यातून आपलं घर चांगलं चाललं पाहिजे, आपल्या मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे. तुम्ही शोधता की कसं करतात? नाही, आहेत माझे मित्र आहेत, आम्ही आहेत, आम्ही चर्चा करतो, एकमेकाशी बोलतो. ते सांगतात की ह्या कंपनीमध्ये हे चांगलं आहे, त्या कंपनीत ते चांगलं आहे, मग त्यात इन्व्हेस्ट करतो, ते वाढतात. त्याची एक मर्यादा आहे, आपण ओव्हर ट्रेडिंग करू नये, जेवढं शक्य आहे तेवढं करावं. आणि ट्रेडिंग करता की गुंतवणूक करता? म्हणजे कसं? नाही, मी गुंतवणूक जास्त करतो, मी ट्रेडिंग करत नाही. फ्युचर ऑप्शन्स वगैरे पण नाही? नाही, मी ते करत नाही कारण माझ्याकडे तेवढा वेळ नाही आणि त्यामुळे मी ते करत नाही. मी गुंतवणूक करतो म्हणजे थोडक्यात मी प्युअरली सेव्हिंग करतो. मी आलेले जे माझे पैसे असतील त्याच्यातून 20-30% पैसे जे आहेत ते शेअर मार्केटमध्ये गुंतवतो. तुम्ही जेव्हा 2024 उभे राहाल तेव्हा तुमच्या प्रतिज्ञापत्रात आम्हाला ती माहिती मिळेल तुम्ही कुठे कुठे गुंतवणूक केली? आताही ती माहिती देणं काय फार हे नाही आहे, उलट फक्त सत्यजित आंबेचा हा शेअर चालला, हा चालला नाही असं आपल्याला आम्हाला कळू शकेल नाही? कळेल ना, कळेल ना, त्याच्यातून निश्चित कळेल. आणि माझं तुम्हाला म्हणजे सगळ्यांना, आणि अजून एक त्याचा भाग असा आहे की आपल्या विशेष करून मराठी माणसाला असा आपला समज झालेला आहे की रिअल इस्टेट म्हणजेच सगळं काही आहे, तर ह्याच्यातून बाहेर, ह्या मानसिकतेतून लोकांना बाहेर काढायचं.